आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. ढोणेवाडी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त कुस्ती मैदान आयोजित करण्यात आलं होतं. येळगुडच्या राम कांबळेकडून कारदग्याच्या मनोज कापसेला ढाक डावावर चितपट करून प्रथम क्रमांकाची कुस्ती 30 सेकंदात त्याने जिंकली. प्रारंभी यशोराज माने, ऋतुराज माने, गाव कामगार मुलकी पाटील, अमित पाटील यांच्या हस्ते कैलासवासी आनंदराव माने यांच्या प्रतिमेचं पूजन करून श्रीफळ वाढवून मैदानाचं उद्घाटन झालं. यावेळी झालेल्या 2 नंबरच्या कुस्तीत हर्षद दानोळे इंगळी यांनी मोळी डावावर गोरंबेच्या नेताजी भोसले याला चितपट केलं. 3 नंबरची कुस्ती विनायक खोत ढोणेवाडी व योगेश गायकवाड उपरी ही कुस्ती सोडवण्यात आली. 4 नंबरच्या कुस्तीत सूरज चिगरे उपरी याने 1 डावावर ढाक डावावर शाहीद जमादार कुरुंदवाड याला पराभूत केले. 5वी कुस्ती प्रताप पाटील ढोणेवाडी व साईनाथ मोरबाळे उपरी यांच्या झाली, ती सोडवण्यात आली. 6 नंबरची कुस्ती सूरज खोत ढोणेवाडी यांनी पोकळ घिसा डावावर बिरू गुरखा उपरी याला चितपट केले. यावेळी DYSP मोहनराव माने, गाव कामगार पाटील अनिल पाटील, तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने, स्वप्नील माने, तुषार माने, पृथ्वीराज माने, अमोल माने, पंच सुकुमार हेगडे, विलास पाटील यांच्यासह यात्रा कमिटीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.